तर भाऊनो, थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या विषयावर आहे. तर आजचा व्हिडिओ आहे फॉन्टवर. तर तो फॉन्ट मी स्वतः तयार केला आहे आणि तो TFT फॉन्ट नाही, म्हणजेच की आपण जसं पिक्सलमध्ये ॲड करतो त्याचबरोबर कन्वर्ट करतो, तर ही काहीही झंझट नाही आहे. तर ते मी तुम्हाला पुढं सगळं समजून सांगतो. त्याआधी आता तुमच्या म्हणजे डोक्यात विचारायला असेल की फॉन्टचा व्हिडिओ केला डीक, तर यो फॉन्ट कुठला, तर मी पहिल्यांदा सांगतो की आपण फॉन्टवर 3 व्हिडिओ केल्यात. जसं की कॅलिग्राफी पार्ट 1 केला आहे, त्यात मी फॉन्ट चांगलं चांगलं दिलं होतं. त्यानंतर मी त्या व्हिडिओला सांगितलेलं की 1000+ लाईक करा, ती क्रायटेरिया ठेवलेला. त्यानंतर लगेच मी कॅलिग्राफी पार्ट 2 आणला, लगेच 2-3 दिवसात आणला. तर दोन्ही कॅलिग्राफी फॉन्ट एक नंबर आहेत, तर ते जाऊन नक्की बघा. त्याचबरोबर तिसरा व्हिडिओ म्हणजे आपण श्रीलिपी फॉन्टवर केला होता, तर त्यात आपण श्रीलिपीचं 250 फॉन्ट दिलं होतं, तर त्याला पण डीक सपोर्ट मिळाला आहे. ते जवळपास तो पण 5000+ व्हिडिओ गेला आहे म्हणजे व्ह्यूजला. तर नक्कीच तुम्हाला तिन्ही व्हिडिओ आवडले असतील. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण वेगळा आहे, म्हणजे तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा आहे. तर का ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर आता म्हणजे लई जणांचं प्रश्न असतील की दादा फॉन्टवरच का व्हिडिओ तुम्ही जास्त बनवाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्राफिक डिझाईन आणि बॅनर एडिटिंगला फॉन्टशिवाय कुठलंही काम होत नाही. जसं की आता मी जर सिनेमॅटिक डिझाईन केली आणि त्यात मी जर फॉन्टच वापरला नाही, तर म्हणजे ज्यात टेक्स्ट नाही, तर ती डिझाईन केली तर त्याला मॅन्युपुलेशन मानता येईल. कारण का ती डिझाईन परफेक्टलीरित्या बॅनर डिझाईन, म्हणजे आपण जशी फ्लेअरला लावतो परत वाढदिवसाला लावतो, तर त्या टाईपमधली डिझाईन ही अजिबात नसणार आहे. ओके, तर हे समजून घ्या. तर त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे की आपण आज कमेंट घेतल्यात काही, तर त्या व्हेरी इंटरेस्टिंग आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडणार आहेत, तर त्याच आपण कमेंट घेतल्यात, तर त्याला आपण उत्तर देणार आहे. आणि कमेंट संपूर्ण वेगळे आहेत, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असला की आपण कशा म्हणजे कशा टाईपमध्ये कमेंट घेतो आहे, तर त्यावरनं तुम्ही हे कमेंट सेशन आहे, तर हे नक्की बघा, तर हे नक्की तुम्हाला आवडेल. ओके, तर त्यो विषय झाला. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल म्हणजे सोमवारी आपण लाईव्ह सेशन केलं होतं संध्याकाळी 8 वाजता. तर त्या लाईव्ह सेशनला तुम्ही ढीक आणि प्रतिसाद दिला, जरा काही ग्लिच आलता, त्याचबरोबर मी जरा डिस्कनेक्ट व्हालतो, परत ढीक अशा गोष्टी झाल्या 15-20 मिनिटापर्यंत. त्यानंतर आणि जरा सुरळीत चाललं आपलं लाईव्ह. तर त्या लाईव्हला तुम्ही ढीक सपोर्ट दिला आणि ढीक प्रेम दिला, तर जवळपास त्याला 1000+ व्ह्यूज गेले असं मला वाटले. आणि म्हणजे कंटिन्युअस 100+ वॉचिंग होतं, विस्मरणीय क्षण होता त्यो. तर त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते मी जास्त करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्या लाईव्हमध्ये कोणाची मनं दुखवली असतील डायरेक्टली इनडायरेक्टली सोडा, तर त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. तर त्याचबरोबर आणि कोणाला लाईव्हला म्हणजे जास्त करून ॲड करू शकलो नाही आपण, तर काय अडचण नाही. आपण आणि म्हणजे 2-3 आठवड्यात आणि लगेच आपण लाईव्ह करणारच नाही, तर कधीही मी करू शकतो जर आपल्याला वेळ मिळाला, तर आपण लगेच लाईव्ह करूया, तर काय अडचण नाही. तर लाईव्हच्या बाबतीतली सगळी गोष्ट सांगून झाली, तुम्हाला काय प्रश्न पडला ते क्लिअर झालं, मला काय सांगायचं होतं ते पण तुम्हाला कळालं. ओके, पहिल्यांदा कमेंट वाचा. कमेंट वाचून झाले की आपण लगेच त्या फॉन्ट इन्फॉर्मेशनला सुरुवात करूया. तर चला तर पहिल्यांदा आपण मोजक्या ज्या कमेंट आहेत तर त्या कमेंट वाचूया. तर भाऊ ना, आजची आपली पहिली कमेंट आहे प्रणय भाऊ यांच्या. तर ते म्हणतात की भाऊ PLP डाटा आणि प्लॅमची PLP बंद कर आणि साधा वाला टाक. तर प्रणय भाऊ मी सांगतो की PLP फाईलमध्ये जे फाईल असतात डाटा फाईल असत्या, परत त्यानंतर प्लॅमची फाईल असतात, तर ती डिलीट केली तर कम्प्लिटलीरित्या PLP फाईल वर्क करणं बंद करते. जसं की आता फोटोशॉपची PHD फाईल असते, जर ती रिकाम झाली नाही तर करप्ट झाली तर अजिबात ओपन होत नाही. ओके, तर ह्या टाईपमध्येच विषय असतोय. आणि जर तुम्हाला PLP फाईल ओपन करायला प्रॉब्लेम असला नाही, तर काही कोणताही प्रॉब्लेम येत असला, तर त्यावर मी व्हिडिओ बनवला आहे. तर परवाच व्हिडिओ बनवला आहे PLP फाईल संदर्भातला. कोणताही प्रॉब्लेम येत असला तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. PLP फाईल संदर्भात जो काही प्रॉब्लेम असेल तर तो त्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्यात आला आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या म्हणजे PLP फाईल ज्यांच्यात उघडत नाही, तर त्यांच्यात 101% पिक्सलमध्ये PLP फाईल उघडणार ही खात्री आहे. तर त्यानंतर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे सिद्धार्थ भाऊ यांच्या. तर ते म्हणतात की भावा, एक काम होतं, विजिटिंग कार्डचं कॉन्ट्रॅक्ट आलं आहे पण आपल्याकडे प्रिंटर नाही आहे, तर काय करावं लागेल प्लीज रिप्लाय द्या. तर सिद्धार्थ भाऊ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यो प्रश्न ढेक जणांना पडला असेल, परत ऑर्डर येतात पण प्रिंट कुठनं मारायचं, तर एक सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे प्रिंटर नाही नव, तुम्ही डिझाईन करा. तर आपले जे कस्टमर आहेत, ओके, तर त्या कस्टमरला विचारा तुमच्या ओळखीचं कोणी प्रिंटिंग मशीनवाला आहे काय. तर ह्या टाईपमध्ये विचारायचं, जर नसलं तर तुमच्या जे गावाच्या आसपास आपल्या शहर असेल, नाहीतर कोणत्याही तालुका बिल कोण काय असेल, तर तिथं जायचं, तिथं हमकास प्रिंटिंग मशीन असते, त्यांच्याबरोबर जरा म्हणजे बोलायचं की डिझाईन केल्या तर ही जी प्रिंटिंग होऊ शकते काय. या टाईपमध्ये आपण पहिल्यांदा आपण स्वतःहून हालचाल केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत, तर या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आणि त्यातला अनुभव पण येतो आपल्याला प्रिंटिंग केल्यानंतर, तर ह्यो पण मोठा विषय आहे आणि ह्यो पण चांगली गोष्ट आहे. ओके, तर त्यानंतर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे कुंदन भाऊ यांची आहे. तर ते म्हणतात की भावा, इंस्टाग्रामवर रिप्लाय नाही देत भावा, आमचा ढीकभर प्रेम आहेच की. तर मी काल लाईव्ह सेशन केलं होतं,
तर त्यात मी सगळे डिटेल्स सांगितल्यात, काय रिप्लाय देत नाही, काय विषय आहे आणि काय नाही. तर लाईव्ह सेशन ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे तो म्हणजे तो पॉईंटच नुसता, तर त्यांना कळलं असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सेप्ट सुचवायची, व्हिडिओ बनवायचा, एडिटिंग करायचं, तुमच्यासाठी टाकायचं, शेड्यूल लावायचं, ह्या ढीक साऱ्या गोष्टी असतात. आणि त्याचबरोबर मग मी सगळं झाल्यावर रात्री 1-2 जर जेव्हा म्हणजे जेव्हा कधी निवांत असतोय तर तेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. जे कोण ऑनलाईन असतात तर ती बोलतात, कारण त्यांना म्हणजे ढीक नंतर मी बोललोय आणि मला असं म्हणजे बोलाय पण आवडते पण वेळ मिळत नाही. तर काय करायचं, व्हिडिओ पण पाडाय पाहिजे आपल्या फॅमिलीसाठी आणि काय काय तर नवीन पण शिकवाय पाहिजे. तर मी काय म्हणतोय की तुम्हाला जो काय प्रॉब्लेम असेल तो कमेंट करत जावा. तर ह्या टाईपमध्ये तर कमेंट केला तर मी नक्कीच तो प्रॉब्लेम असेल किंवा प्रश्न असेल तो उचलतो नेक्स्ट म्हणजे ट्युटोरियलला. ओके, तर त्यानंतर आता आपली सुमित भाऊ यांची नेक्स्ट कमेंट आहे. तर ते म्हणतात की दादा माझं बॅनर KB येते येतात, तर सांग ना प्लीज दादा पण PC एडिट करतो मी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PC एडिट करण्यासाठी सांगतो की रिझोल्यूशन जास्त ठेवायचं तुमच्या PC मानानं. कमीत कमी कुठलाही म्हणजे हाय म्हणजे लोअर जे जरी असला तर कमीत कमी 300 ठेवायचं, त्याशिवाय चांगली MB डिझाईन येत नाही. तर त्याचबरोबर ते जरी करून झालं तर हाय म्हणजे हायर म्हणजे ह्याचा जर PC असला तर तुम्ही 500 रिझोल्यूशन ठेवू शकताय. तर आणि हाईट आणि वेट तर पण जास्त ठेवायची, 15-20 या टाईपमध्ये त्याच्यावरच ठेवायची जास्त करून. ओके, जर 4-2 ठेवला तर KB डिझाईन येते. ओके, तर ते विषय राहिला. तरी जरी आपलं KB डिझाईन येत असली तर डिझाईन ही एक्सपोर्ट करायचं नाही, एक्सपोर्टमधनं अजिबात करायचं नाही. डिझाईन ही सेव्ह ॲजमधनं सेव्ह करायची JPEG फाईलमध्ये. ओके, तर नक्कीच तुमची मी काय सांगितलं तर ती वर्क करेल. ओके, तर आजचा आपण आपल्या फॉन्टच्या सेशनला चालू करणार आहे, कारण का फॉन्ट सगळ्यात महत्त्वाचं दिल्यात मी आज. तर ते कसं यूज करायचं, काय विषय आणि कशा टाईपमध्ये दिल्यात तर ते मी तुम्हाला आता पुढं सांगतो. तर चला तर आता आपण बघूया फॉन्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत अजून कोणच असं दिलं नाही, तर असं मी दिलो आहे. तर तुम्ही डाउनलोड केला खालची लिंक म्हणजे गुगल ड्राईव्ह लिंक आहे, तर ती जर डाउनलोड केलं तर तुम्हाला प्रथमेश पाटील असं फोल्डर येईल. त्या फोल्डरमध्ये सगळ्या पेन ज्या दिसतील तुम्हाला एकू म्हणजे A to Z जेवढे नावं आहे, जेवढ्या वेलेंट आहे, जेवढं काही नवीन आहे, तर तेवढ्या सगळ्या PNG भेटतील तुम्हाला. तर ह्या तुम्ही एक एक करून पिक्सलमध्ये आणि ह्या खास करून तुम्ही कुठलेही म्हणजे डायलॉग बिलॉग टाईप करायला वापरू नका, हे मेन नाव ॲड करायला वापरत जा. जसं की काहीही नाव असू शकते म्हणजे नाव आणि आडनाव ह्या टाईपमध्ये जे काही नाव असते, परत नुसता नाव असलं तर त्या टाईपमध्ये जरी वापरू शकता. तर आता प्रत्येक मी तुम्हाला दाखवतो. तर हे तुम्ही जर डाउनलोड केलं तर हे तुमच्या गॅलरीमध्ये पण सेव्ह होईल, त्यात काय वाद नाही. तर तिथनं गॅलरीनं जरा हुडकून आता इथं प्रत्येक आता ऊचं किती म्हणजे प्रकार आहेत तर ते तुम्हाला इथं दिसतील पुढं वेगवेगळं. त्याचबरोबर आणि अच आता अ हे या टाईपमध्ये तर आणि खाली वरती संपूर्ण सगळीकडं सगळं तुम्हाला दिसेल. जसं की आता हे म्हणजे वेलांटीचं किती प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, तर हे तुम्हाला नक्कीच चांगल्यारीत्या योग्य ठरतील असं मला वाटलं. आता एक मात्र म्हणजे संपूर्ण जे काय असतील तर हे सगळं तुम्हाला कळलं असेल. तर पिक्सलमध्ये कसं ॲड करायचं हे सिम्पलच आहे हो, कारण का आपण जसं फोटो ॲड करतो आहे तसंच हे पण ॲड करू शकतो आहे. आणि तिथं जर आता आपण पिक्सलमध्ये ॲड केलं संपूर्णरित्या, आता हे न ॲड केलं, त्यानंतर आता काहीतरी नाव असलं दुसरं त्या टाईपमध्ये तर ते ॲड केला, तर नक्कीच तुम्हाला आणि काय हे मी दिलो, कारण का ह्या टाईपमध्ये मला काय फॉन्ट तयार करायला आलं नाही. तर ते मी नक्कीच बघतो फॉन्ट कसं तयार करायचं काय करायचं. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फॉन्ट जरा युनिक आहेत, सगळ्यापेक्षा म्हणजे एक नंबर आहेत. तर नक्कीच आणि कॅलिग्राफी टाईपमध्ये आहेत तुम्ही याला आणि जास्त कुठलंही आता क ते न र रु हे संपूर्ण आता जे काही म्हणजे उकार विकार संपूर्ण जे काही स्टायलिश केलेलं आहे तर हे सगळं मला आवडलं आहे. तर ते नक्की तुम्ही बघा, नक्की तुम्ही डाउनलोड करा, नक्की वर्क करा या फॉन्टवर. जर चांगलं वाटलं तर चांगलीच गोष्ट आहे, जर आवडलं नाही तरी तुम्ही आपलं जे कॅलिग्राफी फॉन्ट दिल्यात तर ते यूज करू शकता. खरं त्याच्यापेक्षा भारी आहेत असं मलाही वाटले, कारण का एकाच टाईपमध्ये दिल्यात पण सगळ्यात भारी दिल्यात असं मला वाटले. तर प्रत्येक मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जे काय आहे म्हणजे जसं की आता पिक्सलमध्ये तर एक म्हणजे आपलं जे 3-4 अक्षरी नाव असते तर ते 3-4 अक्षर शोधायचं आणि एकाच्या एकाचे फुडं असं जोडून तयार करायचं आणि ते म्हणजे PNG टाईपमध्ये सेव्ह करायचं आणि तुम्ही कुठंही यूज करू शकता दुसरीकडे. ओके, तर यो प्लस पॉईंट झाला आणि यो आजच्या म्हणजे व्हिडिओचा मेन विषय होता आणि यो तुम्हाला नक्कीच कळाला असेल. तर आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, मनापासून आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक टार्गेट आपलं 1000 आहे, कारण का एकदम नवीन कन्सेप्ट आणले आणि आपण एकदम आता जे आता इथनं पुढे आता फॉन्टवर जास्त काही व्हिडिओ येणार नाही, आला तर ते इंग्लिश फॉन्टवर येईल. ओके, तर फॉन्टचा विषय आता इथं पण संपवला आहे, कारण का सगळं टॉप मोस्ट जेवढं फॉन्ट आहेत तर तेवढं आपण दिल्यात. तर आला तर मग जानेवारी महिन्यात पुढल्या वर्षी येईल नवीन जे काही फॉन्ट असतील तर ते मी नाहीतर मध्ये आला तर येऊ शकतो आहे, पण मी जास्त करून आणणार नाही फॉन्ट. आता आपण दुसरीकडे लक्ष देऊया, जे मी एक एक भाग कवर करत चाललो आहे.
तर तो नक्कीच तुम्हाला आवडत येईल एक एक भाग. म्हणजे आता जसं की फॉन्ट झालं, त्यानंतर आता आपण जे काही लाईट्स असतील स्क्रीन मारून जे आपण लाईट यूज करतो त्याचबरोबर बॅकग्राऊंड असतील आणि ढिगाच्या गोष्टी आहेत, तर त्या आम्ही हळूहळू देतो. तर आता फॉन्टचं हे कवर झाले, तर ह्या व्हिडिओला 1000 लाईक मला पाहिजेत, कारण का मी हक्कानं मागतो, कारण का तुम्ही सगळे आपल्या हक्काची माणसं आहे, आपल्या हक्काची फॅमिली आहे. तर त्यासाठी मी हे संपूर्ण 1000 लाईक काय तुम्ही जाता जाता करताय, प्रत्येक व्हिडिओला करताय. आता तिन्हीच्या तिन्ही फॉन्टच्या यायला तर तुम्ही ते चांगलं लाईक घालवलायच. ओके, तर त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि नक्की मनापासून सांगा की या व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला. ओके, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकताय. त्याचबरोबर या व्हिडिओला ढीगभर असं शेअर करा तुमच्या फॅमिलीला, मित्रांना, सगळ्यांना, कारण का हे नवीन विषय आहे, नवीन आपण कन्सेप्ट सुचवल्या. ओके, तर भेटूया लवकरच पुढच्या एकदम चांगल्या ट्युटोरियलमध्ये. तोर बाय, काळजी घ्या, टेक केअर.